व त्यावरील उपाय यावर बोलणार आहोत. ज्येष्ठ नागरिकांची संख्या भारतामध्ये 14 कोटीपेक्षा जास्त आहे आणि महाराष्ट्रात ती साधारण 2 कोटीच्या आसपास असून पुण्यामध्ये 5 ते 6 लाखाच्या वर आहे. याच्यामध्ये 61% लोकांना कुठलंही उत्पन्नाचं साधन नाही. त्यामुळे बऱ्याच वेळेला ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक त्या आरोग्य सुविधा मिळू शकत नाही, फक्त सरकारी रुग्णालय सोडून. वैद्यकीय सल्ला घेऊन वेळच्या वेळी औषध घेणे, योग्य आहार घेणे, प्रमाणबद्ध व्यायाम करणे, 6 ते 8 तासाची झोप आवश्यक असते, या सगळ्या गोष्टी आरोग्यासाठी आवश्यक आहेत. पण त्याचबरोबर इतरही कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्याच्यावर आपण आज चर्चा करूया. आता वृद्ध लोकांनी काय काळजी घ्यायची? उदाहरणार्थ आपली औषधं, तुम्हाला डॉक्टरचं प्रिस्क्रिप्शन तुमच्याजवळ पाहिजे, ते तुमच्या स्वतःच्या छोट्याशा बॉक्समध्ये पाहिजे. म्हणजे तुम्ही औषधं वेळच्या घेताना ह्याची आपल्याकडे खात्री होणं जरूर आहे आणि ती आपण जपून ठेवली पाहिजे. आणि आपल्या फॅमिली डॉक्टर किंवा कौटुंबिक डॉक्टर याच्याकडे रेग्युलर तपासणी, तो ब्लड प्रेशरसाठी असो, मधुमेहासाठी असो, हार्टसाठी असो, महिन्याभरातून रेग्युलर चेकअप जरी तुम्हाला त्रास नसला तरी ते करणं आवश्यक आहे. आणि हे ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत काही ना काहीतरी छोट्या छोट्या समस्या असतात, त्यामुळे फॅमिली डॉक्टर हा तुमचा खरे पहिला डॉक्टर आणि त्याच्यानंतर बाकीचे कन्सल्टंट्स वगैरे येतात. जर आता तुम्हाला मधुमेह समजा तुम्ही असाल तर नेहमी जवळ एक लिमलेटच्या गोळ्या ठेवा. जर काही कारणामुळे तुमची साखर एकदम कमी झाली तर तुम्हाला भोवळ येऊ शकते, चक्कर येऊ शकते, तुम्ही बेशुद्ध होऊ शकता, हायपोग्लायसिमिया म्हणतात त्याला. आणि म्हणून ज्यावेळी तुम्हाला असं वाटेल की आता मला चक्कर यायला लागली, गडकरींच्या बाबतीत 2 तेच झालं, त्यांना झालं शेवटी ते त्यांना थांबवून त्यांना परत देऊन सुरू झालं. त्यामुळे तुम्हाला सगळ्या मधुमेहिनी जवळ या गोळ्या ठेवणं आवश्यक आहे. आणि म्हणजे तुम्ही कुठेतरी अडचणीत येणार नाही. त्याच्यानंतर ज्या आता तुम्ही झोपेतून उठता, त्यावेळेला एकदम तुम्ही झोपेतून उठू नका, उशीवर वळा, 1 मिनिटभर थांबा, मग तुम्ही हळूहळू करून बसा, बसल्यानंतर 1 मिनिट थांबा, म्हणजे चक्कर येणार नाही, मग तुम्ही उभे राहा, तुम्हाला स्टेबल वाटलं की मग तुम्ही चालायला लागा. आणि सर्व वृद्धांनी रात्री झोपताना जवळ टॉर्च ठेवणं जरूर आहे. समजा त्याला लघवीला जायचंय आणि तुमच्याकडे टॉर्च नसला तर त्याला असं वाटतं ते इकडे आहे, तिथे जाऊन कपाळाला भिंतीला आपटत आणि अशा इमर्जन्सी झालेल्या आहेत की ज्याच्यामध्ये एकदम झाल्यामुळे आतल्या मेंदू मधला काही रक्तस्राव होऊन दे हॅड टू बी ऍडमिटेड अँड ऑपरेटेड. त्यामुळे झोपताना तुमच्याजवळ एक छोटासा टॉर्च आणि बेल, काही अर्जंटली तुम्हाला काही पाहिजे असेल तर तुम्ही बेल हे करू शकता, पण या 2 गोष्टी सर्व वृद्धांना अतिशय आवश्यक आहेत. जर तुम्ही झोपेसाठी गोळ्या घेत असाल तर घरातल्या व्यक्तींना ते माहीत असणं जरूर आहे. पण जर तुम्हाला जाग लवकर आली नाही तर घरातल्या लोकांना माहीत पाहिजे की बाबा हे गोळीचा परिणाम आहे का आणखी कुठली त्याचबरोबर कंडिशन आहे. म्हणून घरातल्या लोकांना सांगायची मी ही वेळ आहे, तळ्याला मी झोपलेलो असलं तरी मला कृपा करून उठवा. तसंच ज्याला तुम्ही घरामध्ये वावरता, स्नानगृह म्हणजे फक्त बाथरूम मुळे किती प्रॉब्लेम्स येतात. तुम्ही स्लिप होऊ शकता, तुम्ही फ्रॅक्चर होऊ शकता, तुम्हाला भोवळ, गरम पाण्याची बादली, तुम्ही जर एकदम उचलायला लागला तर इतकी तुम्हाला कमरेमध्ये उसण भरेल की तुम्हाला सरळ होता येत नाही. माझ्याकडे पेशंट आणलेला असतात तसाच बाथरूम मधून आणलेला पेशंट आहे, त्याला सरळच होता येत नाही. त्यामुळे व तुम्ही अतिशय कडक पाणी वापरू शकता. तुम्ही वाकून एकदम भरलेली बादली वापरू म्हणजे उचलू नका, इट इज इन्व्हायटिंग प्रॉब्लेम. ते आपल्याला सगळ्या वृद्धांनी लक्षात ठेवायला पाहिजे. तसं तुम्ही ज्या कपडे बदलता,
किंवा तुम्ही आता बाहेर फिरायला जाणार म्हणून तुम्ही पायजमा काढून पॅन्ट घालताय, बसून तुम्ही करा, उभं राहून करू नका, कारण तुमचा पाय इकडे तिकडे झाला ना तुम्ही पडू शकता. म्हणून कुठलेही कपडे बदलताना, म्हणजे तुम्ही नवीन बाहेर जाण्यासाठी घातलेल्या आल्यानंतर घरातल्या, बसा सावकाशपणे, तुमचे कपडे काढा आणि दुसरे तुम्ही घरा. पण बसून करणं महत्वाचं आहे, उभ्याने नाही. नेहमीच आपल्याजवळ छोटी डायरी पाहिजे आणि त्याच्यामध्ये तुमचा मोबाईल नंबर पाहिजे, तुमच्या डॉक्टरचा नंबर पाहिजे, ऍम्ब्युलन्स नंबर पाहिजे, त्याचबरोबर पोलीस स्टेशनचा नंबर पाहिजे, रुग्णवाहिका ऍम्ब्युलन्स तुम्ही म्हटलंच आहे, आणि ह्या सगळे नंबर्स आणि तुमचा कोण फॅमिली डॉक्टर, सगळ्यांचे नंबर्स तुमच्याजवळ पाहिजेत. आणि म्हणजे तुम्हाला अर्जंटली केव्हाही कॉन्टॅक्ट करता येईल, हॉस्पिटल असो, पोलीस असो, कुठलाही असो, हे अतिशय जरूर आहे. त्याच्यानंतर मी मगाशी बाथरूमचा आणखी एक उल्लेख सांगतो की पाय स्लिपून तुम्ही पडता, म्हणून नेहमी रॉड बसून घ्यावा. हल्ली अँटी स्लिप टाईल सुद्धा मिळतात, त्या जरी नसल्या तर रबरी मॅट तुम्ही ठेवू शकता आणि तिथे एक बार बसून घ्यायचा, म्हणजे तुम्ही बारला धरून बाकी काही करू शकता किंवा पडायला लागला असं वाटलं तर बारचा तुम्ही आधार घेता. पण ह्या बाथरूम मध्ये हे फक्त बाथरूम मध्ये होणारे ऍक्सिडेंट खूप आहेत वृद्धांच्या बाबतीत. म्हणजे बाथरूम ते म्हणतात की एनिमी ऑफ द ओल्ड एज, इतके त्याच्यामध्ये हे आहे. त्याच्यानंतर चष्मा, मला चष्म्याशिवाय मनासारखं दिसत नसेल तर तुमचा चष्मा नेहमी तुमच्या जवळ पाहिजे. घरामध्ये एक स्पेअर पाहिजे, जर बाहेर कुठे गेला तर तो पडला तर तो फुटला, तर नेहमी घरात पाहिजे. आणि तो चष्मा तुमच्याबरोबर चष्म्याच्या घरात, इतर जे काही तुमच्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत, मोबाईल आहे, हे तसा चष्मा अतिशय आवश्यक आहे. आणि तुमच्याजवळ तुमचा रक्तगट काय आहे, त्यानंतर तुमचे नॉर्मली औषधं तुम्ही काय घेता, ही माहिती सगळी असली ना, आणि समजा चुकून तुम्ही कुठेतरी पडला, चक्कर आली, तर लोकांना कळेल तुम्ही कोण आहात, कुठे राहता आणि तुमचे डॉक्टर कुठले आणि त्यांनी काय सध्या तुमची औषधं तुम्ही घेताय, हे त्याच्यामध्ये स्पष्ट होईल. मागे मी आमच्या शेजारच्या गार्डनमध्ये फिरायला गेलो आणि एक पूर्वी मनुष्य दररोज छोटे छोटे पावलं टाकत यायचं होता, आणि आमच्या समोर हार्ट पेशंट होत असतो, आमच्या समोर ही कोलॅप्स अँड डाईड ऑन द स्पॉट, त्याला हॉस्पिटलमध्ये नेऊच होतो आम्ही शकलो. त्यामुळे ह्या लोकांनी बरोबर कोणीतरी घ्यावं किंवा लोकांनी सांगावं, जर काय असं वाटलं तर तुम्ही मला तेवढी मदत करा. तर असे कितीच उदाहरण आपण नेहमी बघतो. आता आहार हा एक महत्वाचा भाग आहे. वयोमानाप्रमाणे तुमचा आहार हा हलका असावा. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शक्यतो फळं आहेत ते असावेत. आणि एका वेळेस तुम्ही जे जेवता तो हलका आहार घ्या, तुम्ही हेवी मील्स घेऊ नका. आणि डायबिटिक वगैरे असेल तर गोड तुम्हाला ते पथ्यच आहे, पथ्यकारक येत नाही. आणि बऱ्याचशा वृद्ध लोकांना कॉन्स्टिपेशन असतं, बद्धकोष्ठता, कॉमन प्रॉब्लेम. कारण ज्या लार्ज इंटेस्टाईननी ते सगळं रेटलं जातं ते मसलच कमकुवत झालेले असतात. त्याला उपाय काय, औषधं सोडून? तर तुमच्या खाण्यामध्ये म्हटलं तसं काही फळं आहेत, त्याच्यानंतर काही रॉ भाजीपाले असतात ते तुम्ही करू शकता. पण बद्धकोष्ठता हा एक फार, आमच्याकडे असे पेशंट आले आठवडा आठवड्यावर झाले नाही, तर मग हाय एनेमा देऊन आम्हाला ते करावं लागेल. त्यामुळे बद्धकोष्ठता किंवा कॉन्स्टिपेशन हा एक फार मोठा गंभीर, आणि लोक म्हणतात नाही हो, तीन तीन दिवस झाले, चार चार दिवस होतच नाही, ते फिलिंगही नाही आणि तुम्ही रेटही शकत नाही. त्यामुळे त्याची पेशंटनी रेग्युलरली औषध घेणं आवश्यक आहे. आता तुम्ही ज्यावेळेला वृद्ध लोक तुम्ही पेपरमध्ये वाचता की बिचारे एकटे फिरायला जातात आणि कोणीतरी त्यांना धडक मारतं, त्यांचे पाकिट उडवतं वगैरे वगैरे. दुसरं म्हणजे आपल्याकडे जे मोकाट जनावर आहेत ते बिचारे आपले फिरायला झाले, तिकडे एक बहिणी गेली आणि ते तुम्हाला पाडलं, तुम्हाला फ्रॅक्चर झालं. म्हणून तुम्ही घराच्या बाहेर वृद्ध लोकांनी जाताना बरोबर शक्यतो कोणीतरी असलेलं बरं, म्हणजे तुमचा मित्र असेल, घरातलं कोणीतरी असेल, शक्यतो एकटं जाऊ नये, हे फार अतिशय महत्वाचं आहे. तसंच तुम्हाला रस्ता ओलांडायचा आहे, आपल्या पुण्यातला ट्रॅफिक तुम्हाला माहितच आहे,
तर रस्ता ओलांडण्यासाठी कुणाची तरी मदत घेतल्याशिवाय तुम्ही रस्ता ओलांडू नका. तुम्हाला यू लूज द सेन्स ऑफ डिरेक्शन आणि मग मागे पुढे येतो, मग ते कुठलं तरी व्हेकल येतो तुम्हाला धडक मारतो. त्यामुळे ते एक फार महत्वाचं आहे. आणि हे जे भटके जनावर आहेत पर्टिक्युलरली कुत्री, त्यांच्यापासून तुम्हाला सावधान जरूर आहे. एखादी वस्तू तुमची पडलेली आहे आणि ती उचलताना एकदम तुम्ही ओणव झालात उचलण्यासाठी आणि सडनली तुम्हाला लक्षात येते की एक सणक आलेली आहे आणि तुम्हाला सरळ होणं अवघड जातं, तर त्यासाठी तुम्हाला जर पुढे शक्यतो वाकू नये, गुडघ्यात आणि खुब्यात वाकावं. आणि पुढे वाकायचंच झालं तर हळूहळू वाका आणि हळूहळू तुम्ही हळूहळू उठा. आता मांडी घालून बसणे, देवपूजा असो कशालाही असो, तुम्ही बराच वेळ मांडी घातली असेल तर तुम्ही एकदम उठायचा प्रयत्न करू नका, कारण तुमचा बॅलन्स जाणार. एक दुसरी गोष्ट, बऱ्याच वेळ तुम्ही बसल्यानंतर पायाला मुंग्या येतात, त्यामुळे तुम्ही उभं राहून त्या मुंग्या जाईपर्यंत तुम्ही चालू नका, नाहीतर तुम्ही 100% त्याच्यामध्ये पडण्याची शक्यता असते. आणि जर ते मुंग्या समजा नसल्या तरी सुद्धा एक 2 मिनिटं शांतपणाने उभं राहायचं आणि मग तुम्ही हळूहळू चालायला सुरुवात करा. नंतर आता सुखदुःखाच्या वेळेला आपले जे कोणी सोसायटीमधले मित्र म्हणा किंवा हे असतात त्यांच्याशी आपले संबंध चांगले असणं जरूर आहे. म्हणजे मग अडीअडचणीला ते मदतीला येऊ शकतात. त्याचबरोबर समजा तुम्ही बाहेर जाताय तर तुमच्या विश्वासातल्या एका तिथल्या माणसाबरोबर एक किल्ली देऊन ठेवा, कारण तुमची जर ती कुठेतरी पडली सापडली नाही तर तुम्ही लॉक म्हणून ते उघडायला पाहिजे, म्हणून विश्वासातल्या माणसाबरोबर तुम्ही ते द्या. ते स्त्रियांच्या बाबतीमध्ये एक महत्वाची आहे म्हणजे किंवा कोणीतरी दागिने पॉलिश करायला म्हणून येतो, मग ते बायका हे करतात आणि तो हसा तुम्हाला ठकत असतो. त्यामुळे घरात कोणी नसताना तुम्ही दागिन्यांचे पॉलिश वगैरे असल्या भांगडीत पडू नका. घरामध्ये सगळ्यांच्या वृद्धांच्या आणि इन जनरलच पण पर्टिक्युलरली वृद्धांच्या सेफ्टी चेन तुमच्या दाराला पाहिजे. हा एक फार महत्वाचा भाग आहे. हॉटेलमध्ये आपल्याला नेहमी बघतो सेफ्टी चेन. आणि त्याच वेळेस घराचे जी जाळी आहेत ती भक्कम पाहिजेत, म्हणजे कुठल्याही चोराला सहज काहीतरी कट करून तुमच्या खोलीत येता येणार नाही. ती एक तुम्हाला काळजी घेणं आवश्यक आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे आपण ज्याला पाणी पितो त्याला तुम्ही ग्लास घेता आणि तो संपवण्यासाठी मान इतकी मागे एकदम वळवता की तुम्हाला भोवळ येऊ शकते. म्हणून तुम्हाला एकदम सबंध ग्लास संपेपर्यंत पूर्ण मान वळख करण्याचा आग्रह धरू नका. ओल्ड एज मध्ये हा नेहमीचा प्रॉब्लेम आहे की एकदम अशा कारणामुळे चक्कर येऊ शकते. तर त्या अशा कितीतरी छोट्या छोट्या गोष्टी आहेत की ज्या ज्येष्ठ नागरिकांनी नेहमी आपल्याजवळ त्याच्यात जागरूकता पाहिजे. आणखी एक महत्वाचा भाग म्हणजे ज्येष्ठ नागरिक, म्हणजे माझ्याकडे एक पेशंट बाई आली, तिचा नवरा असाच म्हणजे हंचवड्याचाच असायचा, ती पैसे काढायला गेली आणि पैसे काढून येताना कुणीतरी त्याच्या मागावर राहिलं आणि त्या तिचे पैसे त्यांनी लुटून नेले. त्यामुळे जेव्हा तुम्ही बँकेतून पैसे काढता जर तुमच्या बरोबर कोणी नसेल तर निदान तुम्ही घरी येताना मागून कोणी पाठला करत नाहीये ना, तुम्ही खात्री करा. जरूर पडली तर तुम्ही थांबून कोणाची तरी मदत घेऊन घरी या. वृद्ध लोकांचा हा नेहमीचा प्रश्न आहे. लोक बाहेर थांबलेले असतात की बाई बँक मध्ये जातीये, त्या तिथे बँक मधून पैसे काढणार आणि मग त्याच्यातून ते त्यांचे काय जे प्रताप आहेत ते करतात. घरात तुम्ही ज्यावेळी वावरता त्यावेळेला तुम्ही विना चप्पल किंवा असं चालू नका. माझ्याकडे अशा केसेस झाल्यात की सुई आत गेली, पेशंटला कळलंही नाही आणि पुढे पाय दुखायला पाऊल दुखायला लागलं म्हणून आम्ही कॅज्युअल एक्स-रे काढला आणि त्याच्यामध्ये ती तुटलेली सुई आत गेलेली होती याला पत्ता येईल. म्हणून घरामध्ये सुद्धा तुम्ही घरातच वापरायच्या चपला वापरणं हे अतिशय आवश्यक आहे. आणि आम्हाला ते ऑपरेशन करून ती काढावी लागली, म्हणजे हे नुसतं हे नाहीये, जे प्रॅक्टिकल. आणखी एकटे तुम्ही असता, समजा तुम्ही एकटे आहात
तर तुम्ही बाथरूमचं दार पूर्ण लावू नका. समजा काही कारणामुळे तुम्हाला घोळून पडला तर दार फोडण्याची वेळ येऊ नये, म्हणून तुम्ही थोडस तिथे पहिले एखादं नॅपकिन टाकून ते असे दाबून ठेवा, परंतु तुम्ही आतून कडी लावू नका. नाही तर मग तुम्हाला चक्कर आली किंवा तुम्हाला बेशुद्ध अवस्था आली तर मग खाद्य पुढचा कार्यक्रम तुम्हाला टाळता येईल. आणखी काही प्रश्न मॅडम? आपणच विचारात हो. तुम्ही खूप इंटरेस्टिंग सगळे जे मुद्दे होते तुम्ही अतिशय सगळे प्रॅक्टिकल पॉइंट काका तुम्ही बोलला सगळ्या प्रॅक्टिकल इश्यूजला जे तुमच्या एक्सपिरियन्स मध्ये तुम्ही जे बघितलंय आहे ऍज अ डॉक्टर. मी ऍक्च्युली सुरुवातीपासून तुम्हाला इंट्रोड्युसच करू शकले. आता जी लोक जॉईन झाली आहे मला त्यांना फक्त म्हणायचंय की सगळ्या समूहाच्या वतीने मी आपल्या सर्वांचं आज स्वागत करते. आणि तुम्ही बघतात की आपल्या समोर अतिशय उत्साही पुण्यातले सगळ्यात वेल नोन पद्मश्री डॉक्टर शरद हर्डीकर हे आपल्या बरोबर आज उपस्थित आहेत. आणि त्यांनी आज खूप सुंदर आपल्याला सगळे प्रॅक्टिकल गोष्टी सांगितल्या जे इतक्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला लक्षात राहत नाही, पण या सगळ्या गोष्टींना आपण जर का लक्षात ठेवलं, साधं जसं टॉर्च ठेवणं किंवा बाथरूममध्ये एक रॉड लावणं, याच्याने जे होणारे जे ऍक्सिडेंट्स आहेत त्या ऍक्सिडेंट्स वरती कंट्रोल येतो. आणि तुम्ही खूप छान टिप्स दिले काका. पण तुम्ही हे सांगा ना, आपण जे आत्ता बोललो होतो सुरुवातीला की वृद्ध याची डेफिनेशन, ओल्ड एज हे कुठल्या वयापासून सुरू होतं, हा आज एक खूप इंटरेस्टिंग चर्चा मी आणि काकांनी केली. सो तुम्ही प्लीज जरा ते एक सांगा आपल्या सगळ्या ऑडियन्सला की वृद्ध म्हणजे काय, हाऊ डू यू डिफाईन. परदेशात किंवा आपल्याकडच्या खाजगी कंपन्यामध्ये तुम्ही वयाच्या 65व्या वर्षापर्यंत काम करू शकता ऑफिसमध्ये, म्हणजे तोपर्यंत समथिंग लाईक 50 to 65 हे तुमचं ऍक्टिव्ह लाईफ आहेच, म्हणजे पहिलं तर आहेच पण अप टू 65 यू आर सपोज टू बी, अनलेस फार मेजर रोग नसतील तर यू आर सपोज टू बी टुवर्ड्स द एंड ऑफ द यंग एज. मी स्वतः असं म्हणेन की तुम्ही वयाच्या 65व्या वर्षापर्यंत यंग आहात. 65 to 75 हे तुमचं मिडल एज आहे आणि 75 नंतर तुमचं ओल्ड एज सुरू होत. आता सगळेच या डेफिनेशनला ऍक्सेप्ट करतील असं नाही, पण आणि ते लोकांना इतका उत्साह असतो. आता आमचे गोनी दांडेकर जसे त्या वयात गिरीभ्रमण म्हणून सगळीकडे किल्ले जायचे, कारण त्यांना एक काहीतरी ध्येय होत म्हणा. आणि अनुभवशक्ता हा फार सगळ्यात महत्वाचा. तुम्ही आम्ही जे आहोत त्याच 70 to 80% क्रेडिट आपल्या जीन्सना जातो. बरोबर. वरचे जे 30% आहेत ना ते एक्सटर्नल फॅक्टर्स वगैरे वगैरे, पण तुम्ही डायबेटिक होणार नाही हे तुमच्या पिढ्यात पिढे, म्हणजे पत्रिका बघण्यापेक्षा हे बघावं माणूस. जेनेटिक जेनेटिक आणि त्या जेनेटिक मध्ये तुमचा डायट काय, तुम्ही कोण होणार आहात, तुम्हाला यश किती मिळेल, सगळं सगळं त्या जेनेटिक तुम्ही जर ट्री काढली त्याच्यामध्ये असतं. सांगायचा मुद्दा काय की प्रत्येकाने स्वतःला ओळखून तुमच्या मर्यादा काय आहे, त्यांनी तसं केलं म्हणून मी करायला गेलो, निराश झालो आणि मग लक्षात आलं की बा माझा तेवढा आवाका नाही वगैरे वगैरे. सो नो दाय सेल्फ फर्स्ट, नो दाय सेल्फ, आणि त्याप्रमाणे तुम्ही जर राहिलात अकॉर्डिंग टू युअर जिनियोलॉजी तर मग तुमचं आयुष्य आनंदाचं आहे, सुखात जाईल. नो दाय सेल्फ, तुम्ही स्वतःला आधी ओळखा, तुमच्या मर्यादा जाणार आणि जे तुम्हाला यश कुठल्या मिळण्याची दुरान्वेष शक्यता नाही त्याबद्दल हैतोबा करू नका. जे तुम्हाला मिळालंय त्याच्यात समाधान मान, कारण तेवढं सुद्धा ना मिळालेलं असंख्य लोक आहेत. सो युअर पॉझिटिव्ह ॲटिट्यूड, सकारात्मक दृष्टी पाहिजे, नकारात्मक नको. माझ्याकडे येणाऱ्या बहुतेक बायका मिडल एजेड बायका कंबर दुखीसाठी येतात आणि ते किती वर्ष आहे, 5 वर्ष इकडे गेले तिकडे गेले, हे केलं एम आर आय केलं अमुक तमुक वगैरे, काही बरं वाटत नाही. तपासणीमध्ये मला काहीही सापडत नाही. त्यांचा प्रॉब्लेम हा सायकोलॉजिकल असतो, नकारत त्यांचा एक ऍटिट्यूड असतो तो मुळे असतो. आणि कित्येक वेळेला नसलेले रोग या
ऍटिट्यूडमुळे तुम्हाला ते जाणवतं. आणि ते कॉमन त्याच्यामध्ये जे आहे ते म्हणजे बॅकेज इज द कॉमनेस्ट थिंग. आणि बॅकेजच्या बाबतीत 95% लोकांना सर्जरी लागत नाही. फक्त तुम्ही एक तुमच्या तुमचं वजन आहे, तुमचा आहार आहे, त्याच्यानंतर तुमचा तो व्यायाम आहे, फिटनेस वगैरे वगैरे याच्यामध्ये, आणि तुम्ही काय करू नये काय करू नये ते झालं की तुम्हाला लक्षात येईल औषधाविना. एक अमेरिकन प्रोफेसर ऑफ मेडिसिनचा एक स्टेटमेंट सांगतो, या जगामध्ये कुठल्याही रोगापेक्षा मेडिसिन्सने जास्त लोक मारलेले आहेत. प्रोफेसर ऑफ मेडिसिन अमेरिका, माझ्याकडे सगळं ते कटिंग आहे. कारण अनावश्यक औषध कंपनी तुम्हाला प्रेशर करते, तुम्ही करा हे करतो ते करतो वगैरे वगैरे. सो दिस ड्रग्स स्पॉन्सर्ड बाय द कंपनी, त्यांचा त्याच्यावरच धंदा आहे ना. त्यामुळे ते म्हणतात प्रोफेसर मंडळी की युअर ग्रेटेस्ट एनिमी इज मेडिसिन वेन इट इज नॉट इंडिकेटेड. फार मोठा गहन विषय आहे तो, पण एक विषय निघाला म्हणून मी सांगतो. जिथे जिथे शक्य आहे गिव्ह युअर बॉडी ए चान्स टू शो इट्स रेझिस्टन्स रादर दॅन पॉपन. आणि हल्ली काय झालं, ओव्हर द काउंटर म्हणतो तसे गोळ्या कुठे मिळतात, आता येतं वगैरे. तुमची इम्युनिटी, हल्ली ती इम्युनिटी फार सेन्सिटिव्ह हे झालेलं आहे. इम्युनिटी तुम्ही वाढवा, त्याला मग आहार आहे, व्यायाम आहे, त्याच्यानंतर तुमची सकारात्मक दृष्टी, अनेक गोष्टी. इम्युनिटी वाढवा आणि तुम्हाला लक्षात येईल की निम्मे जवळजवळ 70-75 रोग तुम्ही दूरच ठेवू शकता. आणि जिथे शक्य आहे तिथे यू गिव ए चान्स टू द बॉडी टू टेक केअर ऑफ इट. त्याचं काही झालं की चला, म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो मी की कृपा करून डॉक्टर हे खुंटाळ्याला आपलं कोट अडकवायला खुंटाळा आहे असं तुम्ही त्याकडे बघू नका. यू गिव नो युअर बॉडी, यू गिव ए चान्स टू शो इट्स इम्युनिटी, इट्स रेझिस्टन्स. आणि आता माझा एक मित्र, तो आता नाही आहे दुर्दैवाने, फिजिशियन होता, अतिशय फेमस फिजिशियन. त्याचं मी एकदा प्रिस्क्रिप्शन बघितलं, 9 औषधं त्याने लिहून दिली होती, 9. मी त्याला म्हटलं, अरे तू काय तुप डोकं दुखत, लठ्ठपणा, व्हिटॅमिन, म्हटलं तू त्याला किती खर्च आहे, त्यातली किती आवश्यकता आहे, तर तू विचार करतो की नाही. तर तो म्हटलं, काय लोक आले इतका त्रास देतात, पण घ्या, पण मला त्रास देऊ नका. म्हटलं, दॅट इज नो एक्सक्यूज, यू आर अ गुड फिजिशियन, यू से मी देतो तेवढंच घ्या, जास्त काही होत. सरदेसाईच्या बाबतीत व्हेरी पर्टिक्युलर, अनावश्यक औषधं लिहिणार नाहीत. त्यांची प्रिस्क्रिप्शन 3-4-5 कधी गेली नाही. असे आमच्या क्षेत्रातही सगळ्या प्रकारचे लोक आहेत, प्रत्येक क्षेत्रामध्ये असतात. मी आय एम नॉट ट्राईंग टू बी क्रिटिकल, पण एक सांगतो तुम्हाला. काका, आता पण एक तुम्ही एक फार एक इम्पॉर्टंट विषय काढला आपण बोलताना. जसं आपण फिजिकल तुम्ही सांगत होता, तसं तुम्ही फिजिकली स्वतःची काळजी घेतली पाहिजे. जसं आपण सुरुवातीला पण आपण बोललो की मेंटल हेल्थसाठी, जे तुम्ही म्हणालात की मेंटली सुद्धा स्वतःची काळजी घेणं, स्वतःचे छंद काय आहेत, स्वतःचा इंटरेस्ट काय आहे, स्वतःला कसं मोटिवेट करत राहणं या वयात सुद्धा. खूपदा एकटं राहून सुद्धा लोनलीनेस येतं किंवा डिप्रेशन असतं, तर अशा वेळेला आपण स्वतःचा स्वतःच्या मनाला कसं आपण गुंतवू शकतो की आपला वेळ पण जाईल आणि त्यात आपल्याला काही नवीन शिकायला मिळेल किंवा काही सेन्स ऑफ पर्पज, सेन्स ऑफ डिरेक्शन इन आवर लाईफ. तर थोडं त्याच्याबद्दल सांग. जगामध्ये त्यांनी दिले ऑफिशियल स्टडी, 80% बायकांना पिरियॉडिकली डिप्रेशनचे अटॅक्स येतो. इट इज वेल डॉक्युमेंटेड, एक्सेप्टेड. ठीक आहे, कमी जास्त प्रमाणात असतील वगैरे, पण मगाशी मी म्हटल्याप्रमाणे जर तुम्हाला एक तुमच्या आवडीची कंपनी आहे, तुमच्या आवडीचे काही छंद आहे, त्याच्यानंतर तुम्ही काही तुम्हाला आध्यात्मिकची आवड असेल तर त्याचं वाचन आहे, त्याच्याबद्दल लोकांशी चर्चा आहे, काही आध्यात्मिक कार्यक्रमाला जाणं आहे, याच्यामुळे तुम्ही निगेटिव्हिटीवरून दूर होता. एक हा फार महत्वाचा मुद्दा आहे. आणि मग जे तुम्हाला आवडेल
मग ते संगीत असो, तुम्ही ते वाचन असो, ते कंपनी माणसांची असो, काही असो, याच्यात तुम्ही मग तुम्हाला डिप्रेशन येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. आणि आले तरी इट इज ट्रान्झिटरी, आला काही वेळ राहायला गेला. पण हा एक तुम्ही आता म्हणलात ना, तो फार गंभीर प्रश्न आहे, खरं पण जागतिक आहे, जागतिक आहे. आणि स्त्रियांच्या मध्ये त्याचं प्रमाण फार मोठं आहे. आणि म्हणून त्याच्यासाठी युअर ओन सिलेक्टेड कंपनी, युअर ओन म्हणजे बघा तुमचे छंद म्हणा, तुमचं हे म्हणा, आणि ज्याला तुम्हाला वाटेल की मला आता काहीतरी तास व्हायला लागले, तर तुमच्या जीवाभावाची कोण मैत्रीण किंवा कोण असेल त्यांच्या बरोबर जाऊन स्पीकआउट मेथड हल्ली म्हणतात ना, तसं स्पीकआउट मेथड जर केलं तर तुम्हाला ते कमी व्हायला मदत होते. असं साधे साधे उपाय आहेत. डिप्रेशनच्या साठी त्या गोळ्या घेऊ नका, त्यांनी फक्त तुम्हाला भरपूर झोप देतात, प्रश्न सुटत नाही. त्याच्यापेक्षा या गोष्टींनी मग ते वाचन असो, संगीत असो, स्पिरिच्युअल असो, कोणाचं तरी भाषण काही असो, त्याच्यामध्ये तुम्ही स्वतःला रमवून घ्या. काही चांगले लोक इंटरेस्टिंग असतील त्यांच्यावर चर्चा करा, लिखाण करा, पूर्वीच्या आठवणी करा. आता माझी एक पुतणी आहे, ती माउंटेनिअरिंग करते, तिने आता पण 5-6 पुस्तकं लिहिलेली आहेत. आणि या सगळ्या मुला मुलींचे विवाह बिघडू नयेत म्हणून तिने एक छोटीशी संस्था काढली, आणि त्याच्यामध्ये ती सगळ्यांना गाईड करते की तुम्ही थांबा थांबा थांबा, आणि मी तुम्हाला योग्य वेळ सांगेन की हाताळाय की नाही वगैरे वगैरे. म्हणजे तिला त्याच्यात आनंदही आहे, आणि अनेकांचे तिने मोडत आलेले लग्न सुद्धा तिने सेव्ह केलेली. कितीतरी अशा सोशल ऍक्टिव्हिटीज आहेत की समाजाला त्याची अतिशय गरज आहे. करणारे उत्साही पाहिजे, आणि तुम्हाला चांगलंच असेल तर लोक तुम्हाला ह्याच्यासारखे मधमाशासारखे जाऊन येऊन तुम्हाला डकतात. हा कितीतरी बोलण्यासारखा विषय आहे. तुम्ही मला विचारा, मी सांगतो. सुदैवाने फॉर माय एज मला भरपूर अनुभव आहे. काका आपण थोडस हेल्थ आणि व्यायामाकडे वळूया की ज्येष्ठ नागरिकांनी, सिनियर सिटीजन्सनी कुठले व्यायाम करणं रोज, म्हणजे ज्यांना फिरणं शक्य, आता सध्याच्या कोविडच्या काळामध्ये कदाचित फिरणं, बाहेर जाऊन फिरणं शक्य नाही, घरी बसून सुद्धा तुम्ही कुठले व्यायाम करू शकता, स्वतःला फिजिकली फिट सुद्धा कसं ठेवू शकतो आपण घरात बसून सुद्धा. तुम्ही घरामध्ये पहिली गोष्ट म्हणजे योगा करू शकता जर तुम्ही शिकलेला असाल तर, एक. नंबर दोन, जे साधे एक्सरसाइजेस आहेत ज्याला आपण पीटी टाईप म्हणतो ते तुम्ही करू शकता. एरोबिक तुम्ही थोडस हलक्या पावलाने असं हे केलं चाललात किंवा जागच्या जागी तुम्ही हे केलात, एरोबिक एक्सरसाइजेस तुम्हाला गुडघे वगैरे नसेल तर एरोबिक एक्सरसाइजेस करू शकता. असे छोटे छोटे उपाय आहेत जेणेकरून तुम्ही घरी सुद्धा राहून ऍडिक्युएट व्यायाम करू शकता. योगाचा हा एक मोठा फायदा आहे की नुसतंच ते फिजिकल नाही पण त्याचबरोबर तुम्हाला मानसिकतेला सुद्धा त्याचा खूप फायदा होतो. त्यामुळे प्रत्येकाने खरं म्हणजे थोडे का होईना दररोज एक 15-20 मिनिटं योगाचं प्रॅक्टिस करावं, त्याला मानसिक आणि शारीरिक दोन्ही याचा फायदा. त्यामुळे व्यायाम हा प्रत्येकाने आपली प्रकृती, आपल्याला असलेले काही रोग म्हणा, त्याप्रमाणे तुमचे व्यायाम तुम्ही ऍडजस्ट केले पाहिजेत. तुमचं फिजिशियन वगैरे असतील तुम्हाला मार्गदर्शन करतील, बट फायनली यू आर दी बॉस, यू हॅव टू डिसाइड की मला सूट काय होते आणि त्याप्रमाणे मी माझं रुटीन ऍडजस्ट करतो. पण ते व्यायामाचे सुद्धा हाऊस पाहिजे तुम्हाला. जर मी आता बघू नंतर उद्यापासून सुरू करू, मग परवापासून सुरू करू, खाण्याच्या बाबतीत तोच प्रश्न आहे की मला समजतंय मी नको, पण आज चिवडा फारच छान झाला होता त्यामुळे मी 2 फाक्या जास्त मानल्या. स्वतःच तोंड हे तितकंच महत्वाचं आहे. त्यामुळे तुमचा व्यायाम आहे, तुमचा आहार आहे, सगळ्या टुगेदर तुम्ही विचार जर केला आणि त्याप्रमाणे जगला तर तुम्हाला काहीही चिंता नाही. मध्ये मी एका अमेरिकन बाईचा फोटो बघितला, शी हॅड ऑलरेडी क्रॉस 90, पण ती जे योगाच्या पोझिशन दाखवत होती ते म्हणजे थक्क करणार होत, कारण दॅट वॉज हर लाईफ आणि शी एन्जॉयड इट. असं नाही की बाबा आपलं करायचं म्हणून नाही, एव्हरी मिनिट ऑफ इट शी एन्जॉयड.
आणि त्याला असं वाटत नाही की आता बघ नव्वदी झाली किती दिवस करायचे असं नाही, उत्साह करत होते. म्हणजे असे उदाहरण आपल्याला दे इन्स्पायर अस. म्हणून व्यायामाच्या बाबतीत जो तुम्हाला तुमच्या प्रकृतीला सूट असेल, घरातला असेल, बाहेरचा असेल, बाहेर तुम्ही छान लांब फिरायला जाऊ शकता. मी प्रत्येक वेळेस तुम्हाला आश्चर्य वाटेल माझ्याकडे येणाऱ्या सगळ्या भगिनी मिडल एज मग प्रथम झालं हे असे किती दिवस आहे बरं. मग तुम्ही दिवसाच्याकडे व्यायाम काय करता? 90% आम्ही काहीही व्यायाम करत नाही. घरातच इतकं काम असतं किंवा तोच आम्हाला एवढा व्यायाम होतो. म्हटलं तर घरातला व्यायाम तो व्यायाम नव्हे. तुम्ही ओपन एअर मध्ये कुठेतरी अर्धा पाऊण तास फिरायला जा, गार्डन मध्ये जा, पण तुम्ही बाहेर पडा. म्हणजे व्यायामाचे कन्सेप्ट सुद्धा त्या बदलले आहेत. त्यामुळे व्यायाम हा जसं तुम्हाला दररोज तुम्ही जेवता म्हणून कंटाळता का? नाही, तुम्ही जेवतात. तसा व्यायाम हा तुमच्याकडे असला पाहिजे. म्हणजे इतकं त्याचं महत्व आहे. त्यामुळे तुमचा आहार, त्याच्यानंतर तुमचा व्यायाम, तुमचे छंद, हे सगळं आणि सकारात्मक दृष्टी, ह्या सगळ्या तुम्ही जर व्यवस्थित केल्या तर यू विल रिमेन यंग फॉर अ लॉंग लॉंग टाइम. आपल्याला एजचे डेफिनेशन बदलावी लागेल यंगची. काका आपण थोडस वयानुसार जे होतात बीपी आणि डायबिटीस, काही काही लोकांना अगदी सिव्हिअर बीपी आणि डायबिटीसचे इश्यूज असतात, तर त्याचा काळजी त्याची कशी घ्यायची? म्हणजे आपण सिनियर सिटीजन साठी आपण म्हटलं तर काय रोजच्या दैनंदिन जीवनामध्ये आपण कशी खास विशेष काळजी कशी घेतली पाहिजे जर का आपल्याला बीपी आणि डायबिटीस असेल? म्हणजे डायट म्हणतात का कशाबद्दल? डायबिटीस, हा डायबिटीस, डायट, डायबिटीसची काळजी आणि बीपी, बीपी सुद्धा लो आणि हाय. आपल्याला माहित असेलच जगामध्ये सगळ्यात डायबिटिक्स हिंदुस्थानात जास्त आहे. टाईप 2 वगैरे वगैरे म्हणतात त्याला. का आहे याचं कारण, नंबर 1 व्यायामाचा अभाव, आहार हा तुमचा बरोबर नाही, आणि तुम्हाला असे छंद नाहीत की ज्याच्यात तुम्ही मन रमवता, वाचता, संगीत आहे, तुम्ही कुठेतरी बाहेर ऍक्टिव्हिटीज, तुमचा भजनी मंडळ आहे. तर तुम्हाला डायबिटिक्स मध्ये आम्ही पेशंट म्हणतो तुम्हाला चाललं पाहिजे. हा एक तुमचा म्हणजे मेडिसिनचा भाग आहे. फिरलं पाहिजे, त्यामुळे आमचे गुडघे दुखतात ते मी तुमचे ट्रीट करतो, पण तुम्ही चालला पाहिजे. डायबिटिक म्हणजे शेवटी तुमचा आहार आणि तुमचा व्यायाम हे एक मुख्य गोष्टी आहे. तर औषधं स्पेशलिस्ट वगैरे बघतील, पण ते सुद्धा तुमचं बाकीचं तंत्र असलं की तुमचे रिक्वायरमेंट सुद्धा मेडिसिन सुद्धा कमी होतात. पण ते जर तुम्ही केलं नाही तर मग रिक्वायरमेंट वाढते, मग तुमचा त्याच्यात आहाराच्यामुळे तुमचं वजन वाढणे, मग तो प्रॉब्लेम निर्माण होणे, ती डायटिशियन सांगते ते सगळं करायला नको वाटतं. जसं ते नेचरोपॅथी मध्ये जातात, वजन कमी होतं आणि आल्यानंतर महिन्याभरात पूर्वच होत, कारण ते आपण सिन्सिअरली कंटिन्यू करत नाही. तसंच डॉक्टरच्या ज्या इन्स्ट्रक्शन आहेत त्या फेथफुल तुमच्या इंटरेस्ट मध्ये आहेत, तर तुम्ही करा. डायबिटीस कंट्रोल मध्ये राहील. डायबिटीस हा सगळ्यात भयानक रोग आहे. इट कॅन अफेक्ट एव्हरीथिंग, ऑल ऑर्गन्स इन द बॉडी. म्हणजे पार तुमचे व्हेस्क्युलर आहे, त्याच्यानंतर तुमचं हार्ट आहे, यू नेम इट, डायबिटीस कॅन बी ग्रेट किलर. त्यामुळे त्याला कधीही, आमचे मी ईस्ट आफ्रिकेत असताना आमचे एक मित्र होते आणि ते डायबिटीस होते, हेवी डायबिटीस. आमचे मराठी लोकांची पार्टी होती, म्हटलं तुम्ही हे काय करताय, बासुंदी काय घेताय? तेवढ्या डॉक्टर माझी दररोज लघवीतून इतकी साखर जाते ती कॉम्पन्सेट करायला नको का? तर ते लाईटली घेत यू डायबिटीस. त्यामुळे असे काही लोक आहेत, किती आयुष्यभर कंटाळाला कधी काही वाटतं जाऊ दे मरू दे आपण खावं चांगलं, पण ते सुद्धा तुमचे एक स्वतःला शिस्त म्हणून त्याच्याकडे बघायला पाहिजे. डायबिटीस हा तुमचा लाईफ टाईम शत्रू आहे, त्याच्याकडे तुम्हाला दुर्लक्ष करून चालतच नाही. पिरियडिकल चेकअप आहेत, आणि तुम्ही जर व्यायाम आणि या गोष्टीची साथ केली योगा वगैरे,
तर तुमचे रिक्वायरमेंट ऑफ मेडिसिन एकदम कमी होते. काही लोकांचे डिसअपिअर झालेले आहेत. डायबिटीस हा एक आहेच गंभीर प्रश्न आहे. फक्त लोक ते कॅज्युअली काय घ्यायचं विसरतो. म्हणजे एक गोष्ट बरेच वर्ष असली ना मनुष्य त्या बाबतीत तेवढा सिरियस राहत नाही, परंतु तेच तुम्हाला घातक ठरू शकत. म्हणून ते डायबिटिक मध्ये हार्टचे प्रॉब्लेम खूप आहेत, लिव्हरचे प्रॉब्लेम्स आहेत, व्हॅस्क्युलर प्रॉब्लेम्स आहेत, सगळे प्रॉब्लेम्स. आता दुसरा प्रश्न विचारते, निवृत्तीनंतर ज्येष्ठ नागरिकांनी आपल्या पैशांचे नियोजन हे कसे केले पाहिजे? म्हणजे आपण म्हणतो की सगळ्यांना आज हेल्थ इन्शुरन्स घ्या, तर तुम्ही पण ते रेकमेंड कराल का ते कसं हेल्थ इन्शुरन्स घेणं किती फायद्याचं आहे, किंवा मग कसं कशी प्लॅनिंग ती असली पाहिजे? पैशाचं नियोजन म्हणताय ना? पैशाचं नियोजन आणि हेल्थ इन्शुरन्स पण त्याच्यात. आता काय आहे की ज्याला तुम्ही एक संसारी ग्रस्त आहात, तर त्याला नवरा बायकोनी ठरवून या आपल्या इन्कम मधले एवढे हे तुम्हाला सेव्ह केलेच पाहिजे असा दंडक तुम्हाला जर तुम्ही केला, तर तुमच्याकडे वृद्धापकाळासाठी बऱ्यापैकी संचय केलेला असेल. म्हणजे तुम्ही डिपॉझिट म्हणा काही इन्व्हेस्टमेंटच्या द्वारे तुम्हाला इन्कम येत राहील. पण तुम्ही जर ते सेव्हिंग त्या अर्निंग पिरियड मध्ये केलं नाही, तर मग तुम्ही ग्रेट अडचण येते. म्हणून त्याच्यामध्ये मी म्हटलं 61% लोकांना दुसरा कुठलाही सोर्स ऑफ इन्कम असत नाही, सेव्हिंगच केलेलं नाही. आणि मग शेवटी काय होत की शासन काय देणार? महाराष्ट्र शासन काहीतरी मला वाटत नाही, केंद्रीय शासन प्रत्येक पेशंटना 500 रुपये देत, राजस्थानमध्ये ते ऍडिशनल 500 देतात. पण तुमच्याकडे नाहीच आहे काही, तुम्ही बेघरही होऊ शकता आणि तुमच्या खाण्यावर परिणाम झाल्यामुळे तुमची तब्येत ढासळायला लागते आणि मेडिसिनची जास्त रिक्वायरमेंट पडते. त्यामुळे बचत बचत हा शब्द प्रत्येकाने अगदी अंडरलाईन करून हे केलं पाहिजे. तर तुम्ही म्हणजे मला एखाद्या मारवाड्यांचं सांगितलं, तर मारवाड्याने सांगितलं माझ्याकडे म्हणला मुलगी जन्माला आली की मी तिची सेपरेट खत वही करतो आणि दर महिन्याला मी थोडे 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 टाकतो. ज्यावेळेला लग्नाच्या वेळेला येईल तिचे दागिने लग्नाचा खर्च सगळे म्हणलं त्याच्या वेळी तयार झाले. हे किती महत्वाचं आहे शिकण्यासारखं. म्हणून बचत हा शब्द ज्यांना माहितीये की मला ह्याच्यानंतर इन्कमचा सोर्स नाहीये, त्याला तर ते इट इज मॅन्डेटरी करायलाच पाहिजे. काय पुढचा प्रश्न विचारते आणि मग आपण ऑडियन्स कडनं बरेच प्रश्न आलेत आपण ते घेऊ या माझ्या शेवटच्या प्रश्नानंतर. थोडस आपण जे डी जनरेटिव्ह न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स असतात जसं डिमेन्शिया, पार्किन्सन्स, अल्झायमर्स, थोडस याच्याबद्दल पण सांगा की कशी काळजी घेतली पाहिजे, त्याचा ऑनसेट म्हणजे आपण कसं हाऊ टू प्रिपेअर, म्हणजे व्हॉट शुड द पेशंट नो अबाउट दीज डी जनरेटिव्ह. प्रथम आपण डिमेन्शिया बद्दल बोलू. डिमेन्शियामध्ये विस्मरणाचं प्रमाण खूप असतं. एखादा वृद्ध मनुष्य रिक्षात बसतो, त्याला त्याच्या मित्राच्याकडे जायचं असतं, तो म्हणतो काका कुठे घेऊ, काहीच नाही, काही लक्षातच नाही. मग थांबा थांबा बघतो म्हणून काहीतरी कुठे काहीतरी त्याला हे मिळतं का बघतो तो. विस्मरण त्या मित्राकडे गेल्यानंतर तो त्याचा पत्ताच विसरतो. म्हणजे हा विस्मरण हा फार त्या वयाचा मोठा शत्रू आहे तो. आणि या विस्मरणाचा परिणाम असा होतो डिमेन्शियाचा पुढची ग्रेड म्हणजे अशी उदाहरणं झाली आहेत की ते कुठेतरी जातात त्यांना माहित नाही कुठे आणि घरी कुठे जायचं कसं जायचं, आणि कितीतरी असे पेरेंट्स म्हणजे पर्टिक्युलरली पुरुष म्हण शेवटपर्यंत सापडत नाहीत. याचं कारण दे आर सफरिंग फ्रॉम डिमेन्शिया ज्याला ऍडव्हान्स्ड म्हणजे अल्झायमर. पण विस्मरण जे आहे ना हे म्हणजे डिमेन्शिया मधला हा एक फार मेजर फॅक्टर आहे.
म्हणून ज्यांना डिमेन्शिया आहे त्याने स्वतः बरोबर कोणीतरी सतत घेणं हे अतिशय आवश्यक आहे, अतिशय आवश्यक आहे. आणि तुमच्या बरोबर डायरी पाहिजे, ते पत्ते पाहिजे, म्हणजे नुसतं कुणालाही ते बघितलं तर वाटेल की या ग्रस्ताचं नाव आहे आणि अमुक आहे तमुक आहे. आणि विस्मरण, त्याच्यावर एक गोष्ट छोटी सांगतो की आमच्या नात्यातले ग्रस्त असे डिसअपिअर झाले. मुलगा पोलीस डिपार्टमेंटमध्ये, त्यांनी खूप खूप प्रयत्न केले, बघता बघता 3-4-6 महिने झाले त्याने आशा सोडून दिल्या आणि एक दिवस स्वतः चाले आले चालू. तर ते काय झालं, विस्मरण झालं, कारण त्यांना त्याच वेळेला एक ब्रेन ट्यूमर होत होत आणि ते झाल्यानंतर मग ते ट्रीटमेंट झाले आणि त्याच्यानंतर बरे झाले. पण विस्मरण डिमेन्शिया हा फार गंभीर प्रश्न सध्या आहे. त्याची पुढची पायरी म्हणजे अल्झायमर. अल्झायमर म्हणजे तुम्ही संपलातच. माझ्या कॉलेजमधला माझा चांगला मित्र, त्याची बहीण इथे मोठी सोशल वर्कर आहे, रड्डी म्हणून आहे, परत ती मला भेटली तर म्हटलं अशोक काय म्हणतोय. अहो त्याला म्हणले अल्झायमर झाला, इज वेल लुक्ड आफ्टर द फॅमिली, पण त्याच्यासारखा बुद्धिमान आणि तो अतिशय उत्तम करिअर असल्या सर्जन मनुष्य अल्झायमरमुळे तो संपलाच, पण नशिबाने फॅमिली त्याची व्यवस्थित काळजी घेते. त्यामुळे डिमेन्शियाचं पुढचं रूप म्हणजे अल्झायमर, फॉर विच देर इज नो मेडिसिन. सॅड, म्हणजे जगभर भयंकर प्रयत्न चाललेत काहीतरी औषध वगैरे. डिमेन्शियाच्या बाबतीत मोरले सेम स्टेज, डिमेन्शिया फॉलोड बाय अल्झायमर. फार अशा थोडे केसेस की नुसतं डिमेन्शिया पुरतं राहतात, ते इनव्हेरिएबली दे एंड अप विथ अल्झायमर. अँड दॅट इज समथिंग दॅट नो बडी शुड हॅव अशी ती कंडिशन आहे. तो दिसायला तो सर्व व्यवस्थित दिसतो वगैरे वगैरे, पण इज जस्ट नॉट अवेअर. तो मित्रांना ओळखत नाही ज्याच्या बरोबर त्याने वर्षानुवर्ष घातली, त्यांना ओळखतच नाही तो. असा तो प्रश्न आहे. म्हणून त्याला घरच्या लोकांनी सांभाळायला पाहिजे, घरातलं वातावरण, अगदी ज्युनियर मुलं असली तरी त्यांची देखभाल व्यवस्थित ठेवली पाहिजे, नाही तर त्यांना देर इज नो अदर. म्हणून हा घरातल्याच लोकांनी सोडवायचा प्रश्न आहे, त्याला मेडिसिनच नाहीये. परत होतं काय की माणसं कंटाळतात, काय दररोजच आहे ते, पण तुम्हाला इलाज नाही. यू वॉज वन्स अपॉन अ टाइम व्हेरी ऍक्टिव्ह पर्सन, इकॉनॉमिकली हेल्पिंग वगैरे, अशा माणसांची देखभाल आपणच करू शकतो ना. तर डिमेन्शिया असो अल्झायमर असो, डिमेन्शियामध्ये काहीतरी आहे, पण अल्झायमर शून्य. काका मी प्रश्न घेते, आपले बरेचसे ऑडियन्स मधून प्रश्न आला आहे. एक प्रश्न असा आहे की 75+ जे ज्येष्ठ नागरिक आहेत त्यांचा आहार कसा असावा, म्हणजे काय त्यांनी, तुम्ही आता सांगितलंच आहात आहे की फळं त्यांनी खाल्ली पाहिजे, जास्त फायबर त्यांनी घेतलं पाहिजे, पण त्या सुद्धा थोडं अजून काही ऍड करता येईल का? कारण की त्यालाच जोडून एक प्रश्न आहे की व्हिटॅमिन डी चे लेवल्स किती पाहिजेत एका ज्येष्ठ नागरिकांना, व्हिटॅमिन डी चे लेवल किती असले पाहिजे. तुम्ही जर ज्याला आपण मराठीत चौरस आहार म्हणतो, तसा जर चौरस आहार असेल असणं खरं आवश्यक आहे, तर तुम्हाला वेगळे व्हिटॅमिन्स वगैरे घ्यायची जरूर नाही. पण बऱ्याच वेळेला असतात काही प्रॉब्लेम, म्हणून तुम्ही दररोज कॅल्शियमची गोळी त्या वयामध्ये 500 मिलीग्रॅम ट्वाईस अ डे, नॉट वन्स अ डे, ट्वाईस अ डे, आणि व्हिटॅमिन डी हे तुम्ही वन्स अ वीक लॅबमध्ये तुम्हाला मधून मधून चेक करायला पाहिजे. परंतु त्याचबरोबर व्हिटॅमिन डी चे डिफिशियन्सी आपल्याला नको आहे आणि कॅल्शियमचे नाहीये. आणि आहारामध्ये मगेशी म्हटल्याप्रमाणे त्याच्यामध्ये तुम्हाला फळं आहेत, पालेभाज्या, पालेभाज्या पर्टिक्युलरली आहेत, आणि फायबरवाल्या काही गोष्टी आहेत. तर पालेभाज्या त्याच्यामध्ये खूप व्हिटॅमिन्स असतात. वेगळे व्हिटॅमिन टॅबलेटची कुणाला जरूर आहे? नॉट फॉर यंग पीपल, फॉर द ओल्ड पीपल. तर तुमचा आहार मगाशी म्हटल्याप्रमाणे चौरस असावा,
क्वांटिटी तुमच्या एज प्रमाणे तुम्ही घ्यावी. दोन घास कमी परवडले, आपण जसं म्हणतो की पोट नेहमी पाऊन भरलेलं असावं, वरलेलं उरलेलं वन फोर्थ मोकळं असलं पाहिजे, तोच प्रिन्सिपल आहे. आणि कित्येक लोकांना चावण्याचा प्रश्न, डेंचर्स असतात, त्यामुळे त्यांचं फूड हे सॉफ्ट पाहिजे. त्यांना जर तुम्ही असं काहीतरी एकदम जास्त चावण्याचं दिलं तर चावू शकत नाही. त्यामुळे घरातल्या लोकांनी सुद्धा तो फॅक्टर लक्षात घेऊन त्याप्रमाणे त्यांच्या फूडची व्यवस्था केली पाहिजे. आणि फार अवघड नाही आहे ते, पण ते करणं जरूर आहे, नाहीतर ते खाऊ शकत नाही. आणि जर त्यांनी अर्धवट काहीतरी खाल्लं तर मग त्यांच्या तुमच्या परत पचनाचे प्रॉब्लेम्स येतात. आणि पर्टिक्युलरली ज्यांना ब्लड प्रेशर आहे, डायबिटीस आहे, हार्ट आहे, आहार हा नेहमी दोन घास कमीच असावा. मी अगदी पोट भरून जेवलो असं कधी होऊच नाही. दोन घास कमी वाटल्यावर अजून थोडासा घ्यावा, नाही यू स्टॉप. या आहाराचे हे अगदी स्टँडर्ड प्रिन्सिपल्स आहेत. फळभाज्या आहेत, फळं आहेत, आता फळे महाग असतात, सगळ्यांना परवडतात, पण ऍज अ प्रिन्सिपल फायबरवाल्या गोष्टी आहेत आपल्याकडे. आणि ते असल्यानंतर मग तुम्हाला बाकीचा तर तुमचा आहेच, पण पालेभाज्या, फळं, फायबरवाल्या भाज्या, सॅलड वगैरे या गोष्टीच्या पाहिजेच तुम्हाला. बरोबर. तुम्ही पण जे आता म्हणालात काका दोन घास कमीच खाल्लं पाहिजे, मला वाटतं हा रूल सगळ्यांसाठीच लागू आहे, फक्त ज्येष्ठ नागरिकांसाठी नाही पण एव्हरीबडीसाठी. बरोबर आहे, पण ज्येष्ठ नागरिकांच्यासाठी ते जास्त आवश्यक आहे. कारण जर तुम्ही जेवलात आणि तुम्हाला पोटाला तडस लागली, म्हणजे जो प्रश्न निर्माण झाला, मग त्याच्यासाठी पचनाला औषध घ्या कशाला, असं आपण आहार असो विहार असो सगळं असं ऍडजस्ट करायचं की ज्यामुळे तुम्हाला मेडिसिनची इधर आवश्यकता वाटणार नाही, किंवा असेल तर ते तात्पुरती माइल्ड असेल. पण आहार म्हणजे फार महत्वाचा भाग आहे. तुम्ही डायबिटिक असो नसो, एजेड असो नसो, इन जनरल आहाराला कुठेतरी तुम्हाला मर्यादा स्वीकारल्या पाहिजे. एस्पेशली तुम्ही म्हणला तसं ऍज अ एज ऍडव्हान्सेस त्याच्यामध्ये तुम्हाला करायला पाहिजे. बरोबर काका. एक खूप इंटरेस्टिंग प्रश्न आहे, डिप्रेशन घालवण्यासाठी संगीताचा कसा उपयोग करून घेतला जाईल? आता डिप्रेशन, समजा एखाद्या माणसाला डिप्रेशन येत आहे, त्याला माहिती आहे काय येईल किंवा तुमचं जे आवडतं संगीत आहे ना ते तुम्ही लावा. हा एक भाग, ते संगीतामुळे तुम्हाला यू विल बी एबल टू ओव्हरकम दॅट, इट विल हेल्प टू सम एक्सटेंट. दुसरे म्हणजे तुमची कोणी सहेली किंवा तुमची कंपनी असेल की ज्यांच्या बरोबर आपण ज्याला स्पीक आउट मेथड म्हणतो, त्याने तुम्ही करू शकता. त्यामुळे तुमची कुठलीही आनंद देणारी हॉबी तुमची तशीच बरोबर एक चांगली मैत्रीण या. आणि बहुतेक सिव्हिअर डिप्रेशन सोडलं ना तर बहुतेक ते असे पिरियडिकली येतात जातात. सिव्हिअर मध्ये मात्र पीपल सुईसाइडल टेंडन्सी असते, तेच सर्व गंभीर प्रश्न आहे. पण व्हास्ट मेजॉरिटी ऑफ देम, इफ यू गॉट अ गुड कंपनी, इफ यू नो एक्झॅक्टली व्हॉट टू डू, हे जे तुम्हाला कळतं रिपीटेड किंवा आता येणार असं वाटलं तरी सुद्धा तुम्ही काही ठराविक चला संगीत लावा, टीव्हीचं काहीतरी करा, मैत्रिणीला फोन करा, तिला बोलवा, काहीतरी करा. त्यामुळे तुम्हाला एकमेकीशी बोलून मन मोकळं करता येईल. पण मी मगाशी म्हटल्याप्रमाणे हा फार मोठा गंभीर प्रश्न आहे. 80% ऑफ द लेडीज हॅव दी डिप्रेशन पिरियॉडिकल फ्रॉम व्हेरी माइल्ड ट्रान्झिटरी टू सिव्हिअर. काका एक प्रश्न पुढचा आहे, डॉक्टर बानखेडे यांनी विचार हे विचारतात आपल्याला की ते ही 67 years old आणि ते रेग्युलर मॉर्निंग वॉकला जातात, पण आता सध्या त्यांच्या अँकल पेन असल्यामुळे ते सध्या फिरू शकत नाही, तर कुठली रेमेडी किंवा कुठली औषधं असं तुम्ही त्यांना सजेस्ट कराल फॉर अँकल पेन? आता पाऊल जे दुखतंय त्याचे त्यांनी
त्यांनी कारण शोधली का अलीकडे दुखायला लागली ना, पूर्वी दुखत नव्हती ना, मग इज इट युअर फुटवेअर, फुटवेअरमुळे हे होऊ शकतं. नंबर दोन, तुमच्यामध्ये उभारण्याचं जास्त प्रमाण आहे का? समजा तुम्हाला उभारावं लागत असेल तर मध्ये एक बोटला अर्धा पाऊण तास झाला की तुम्ही थोडस बसा, उभे राहा, मग हे करा. तर पहिली गोष्ट म्हणजे तिथे काही रोग नाहीये ना ती खात्री करा. नंबर दोन, तुमचं फुटवेअर योग्य आहे की नाही ती खात्री करा. माझ्याकडे एक पेशंट होता, बॅक एक यंग मॅन, वेल टू डू मॅन, आणि तो म्हणला इतक्या ठिकाणी मी गेलो वगैरे, आणि मी फक्त त्याला म्हटलं तुझे बूट वगैरे काढ, मला तुझे पावलं बघू दे, आणि हे व्हेरी फ्लॅट फीट. वन्स वी करेक्टेड द फ्लॅट फीट विथ द नेसेसरी सपोर्ट, हिज पेन डिसअपीअर्ड. त्यामुळे बॅकेक म्हणजे बॅकेकच असत असत. ते दुसरी कारण असू शकतात. प्रत्येक माणसाच्या पावलं जी आहेत ना, त्याच्यावर रुटीन सर्जन किंवा ऑर्थोपेडिक सर्जन नजर टाकलेच पाहिजे. कारण त्याच्यामध्ये तुम्ही काही जॉब तसे उभं राहावं लागतं, इलाज नसतो. त्याच्यामध्ये जर तुमचं फुटवेअर म्हणा, तुमच्याकडे काही फ्लॅट फीटमुळे काही सपोर्ट वापरत असाल, तर फटे घेऊन ते दुखायला लागतात आणि त्याला आता उभं राहायला नको. सो फीट जसं आपण म्हणतो इंटेस्ट आहे इज अ मिरर ऑफ युअर हेल्थ, तसं फॉर दिस बॅकेक अँड अदर जॉईंट पेन्स युअर फीट आर द वन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट, आणि त्याच्याकडे नॉर्मली कुठंच लक्ष द. That's a wonderful tip, Kaka. Feet are the mirror of your back health. That's a very wonderful tip. Dr. Sheikh म्हणून आहे जे विचारतात की ओल्ड एज मध्ये किती चाललं पाहिजे, हाऊ मच वॉकिंग टाइम, ऍव्हरेज टाइम किती वेळ दिवसात चाललं पाहिजे. आता तुम्हाला जर बाकी काही प्रॉब्लेम नसेल, म्हणजे माइल्ड ब्लड प्रेशर, थोडस डायबिटीस, इट्स इमटेरियल, तर तुम्ही आयडियली आनंदाने कमीत कमी पाऊण तास फिरू शकता. पाऊण तास तुम्हाला असं वाटलं की मला अजून बरं वाटतं, मी अजून एखादा अर्धा किलोमीटर, नो हार्म. पण नॉर्मली पाऊण तास, आता व्हॉट स्पीड डिपेंड, तो आपल्या शॉपिंगला गेले तसा स्पीड नाहीये, हारे ब्रिस्क आपल्याला नकोय, पण आपल्याला असा वॉक पाहिजे की वॉक म्हणून तुम्ही तो व्यायाम म्हणून त्याच्याकडे बघताय. फिरायला गेले असं नको. बरोबर. एक आपल्याला एक अगदी आपला 14 वर्षीय मुलांनी एक प्रश्न विचारला आहे, अर्णव घुले. तो म्हणतोय मागच्या 4 ते 5 महिन्यापासून, त्याचं वय वर्ष 14 आहे, पण मागच्या 4 ते 5 महिन्यापासून त्याचे एंटायर बॉडी मसल्स आर पेनिंग, तर मी काय केलं पाहिजे. ही इज 14 इयर्स ओल्ड and his entire body muscles are pain. And kiti duration kiti is a vay ahe 14 ani mage magcha 4-5 mahinya pasna he is experiencing severe muscular pain 14 varsha pasun. He is 14 varsha ahe tasto artat, he is 14 years old. Binde kya patient cha vay kiti ahe? 14. म्हणजे इट इज ग्रोईंग एज. ग्रोईंग एज मध्ये तुम्हाला बॅकेक असू शकतो, तुम्हाला एंटायर मस्क्युलर पेन्स असू शकतात. वन्स यू हॅव एक्सक्लुडेड एनी पॅथॉलॉजी, जेव्हा तुम्ही एकदम वाढत असताना कळायला तुम्हाला हा प्रश्न येतो, मसल पेन, muscles are growing at a very faster speed, bones are also taking in sort of a good length, ashalala tumhala te je far mahatvache badal hot astat, tala ha temporary tumhala hu shakto, ani tala ekach upay ahe, suitable exercises, preferably no medicines, ani tumchi basnyachi dhab, very important, basnyachi dhab, zopnyacha dhab, he sagal vicharat ghyun. There is no reason once everything is confirmed ki tara rog nahi, it has to settle on its own. Barobar. Abhyasala bastan to kasa basto, asa pokad kan basto, savyasthit support din basto, everything matters. Barobar. Yala growing up pains pan mhantat kaka. Barobar.
ग्रोईंग पेन खरं म्हणजे नॉट नेसेसरली, फक्त त्याने एन्शुअर केलं पाहिजे की दॅट देर इज नो माइल्ड एनी डिझीज लुमिंग, एवढं त्याने कन्फर्म केलं. आपला दुसरा प्रश्न आहे शांतारामजींकडून, जे म्हणतात की त्यांच्या मनात सारखे खूप नेगेटिव्ह थॉट्स येतात, तर हे नेगेटिव्ह थॉट्स दूर करण्यासाठी त्यांनी काय केलं पाहिजे? मागे आपण बोलतो बोलतो की पॉझिटिव्हिटीसाठी तुम्हाला तुमच्या याच्याशी जुळणार एक मित्र म्हणा, नंबर वन तुमचं एक आध्यात्मिक काहीतरी तुम्ही स्वतःला हे केलं पाहिजे, नंबर टू म्हणजे ते आध्यात्मिक पाहिजे, तुमचं वाचन पाहिजे, तुमचं संगीत पाहिजे, आणि पॉझिटिव्हिटी सकारात्मक ते तुम्हाला सवय लावून घ्यायला पाहिजे. निगेटिव्हिटी आहे ना, वाय देर इज निगेटिव्हिटी, इज इट सांसारिक आहेत का प्रोफेशनल आहेत का काय आहे कशामुळे, ते शोधलं पाहिजे ना. यंग मॅन प्रोफेशनल मॅन इतकी निगेटिव्हिटी यायला जर काही सबळ कारण नसेल, ते सांसारिक असो त्यानंतर काही ते व्यावसायिक असो काही असो, तर मग तुम्हाला वाचन संगीत टीव्हीवर तुमचे जे आवडते काही प्रोग्राम्स ते मित्र परिवार की ज्यांच्या समवेत तुम्ही थट्टा मस्करी गंमत करून वगैरे तुम्हाला अगदी तुम्ही स्वतः विसरून जाता, अशा तीन चार गोष्टी केल्या ना तर ती निगेटिव्हिटी जाईल. पण त्याच्यासाठी प्रयत्न, एवढी निगेटिव्हिटी म्हणतोय ना त्याने प्रयत्नपूर्वक तेवढा वेळ देऊन त्यांनी केलं पाहिजे, 100% व्हायलाच पाहिजे. माझ्याकडनं आपला हा वेबिनारचा शेवटचा प्रश्न काका, की तुम्ही तुमच्या वयाला तुमची एनर्जी तुमचं एन्थुझियाझम तुम्ही स्वतःला कसं मेंटेन करता, तुम्ही स्वतःच कितकी मोठी इन्स्पिरेशन आहात, मोटिवेशन आहात, तुम्ही तुमचा सिक्रेट सांगा ऑफ ग्रेसफुल एजिंग. खरं म्हणाल ते सिक्रेट म्हणजे टू बी ऑक्युपाइड इन युअर प्रोफेशन विच यू लव. ऑक्युपाइड म्हणजे काय नुसतं असं पुस्तक घेतलं असं नाहीये, परंतु त्याच्याबद्दल सतत काहीतरी नवीन काही मिळालं, मित्रांच्यावर चर्चा केली, आमचे कॉन्फरन्सेस अटेंड केले, आमच्या काही आता आमच्या स्पाइन मीटिंग असतात त्या, टू कीप युअर सेल्फ बिझी अँड बी एव्हर कीन ऑन लर्निंग. आता काय आमचं वय झालं आता आम्ही असं नाहीये, नवीन कुठं काही असेल ना तर यू मस्ट बी डीपली इन्वॉल्व अँड इंटरेस्टेड. म्हणजे ते खरं माझ्या मताने आहे की जीवनाबद्दल तुम्हाला एक चांगलं जेवायचं, म्हणजे वाचन आहे, जेवण आहे, मित्र परिवार आहे, खेळ आहे, हे सगळं तुम्ही जर केलं तर तुम्हाला निगेटिव्हिटी याचं कारणच नाही, आणि आलं तरी ते व्हेरी ट्रान्झिटरी अँड माइल्ड असतात. म्हणजे आता एखाद्या जेव्हा आम्ही खूप झगडून प्रयत्न करतो वी लूज हिम, इट डज डिप्रेस अस फॉर अ व्हाइल. त्याचबरोबर तुम्ही चांगलं किती केलंय, म्हणजे आता परवा माझ्याकडे अमेरिकेतला मुलगा आला आणि तो आला होता घरी वगैरे, मी म्हटलं काय काही नाही, म्हटलं काका तुम्हाला मी भेटायला आलो, मी ज्या वेळेला फक्त 3 वर्षाचा होतो तेव्हा माझी पावलं वाकडी होती, ते तुम्ही तुमच्या पद्धतीने ट्रीट करून काय ती सगळं केली, त्यानंतर मी शिकून वगैरे अमेरिकेला गेलो, आय एम डूइंग व्हेरी वेल. फक्त मला ती आठवण तुमच्या समोर सांगायची की तुम्ही मला माझी पावलं सरळ केली, आज मला कोणी म्हणत नाही की तुमची पावलं वाकडी होती. आणखी काय तुम्हाला पाहिजे? ऑल द वे अमेरिकेतून आल्यानंतर तो तेवढ्यासाठी भेटायला येतो, त्याला काही झालेलं नसतं. तर आता मी हे जे सगळं तुमच्याशी बोललो किंवा तर मी एक छोटी पुस्तिका काढतोय ज्येष्ठ नागरिकांच्या साठी, कि बा नुसतीच ज्येष्ठ नागरिकांच्या बद्दल नुसतीच काळजी नाही तर काय त्याचं असतं, त्याला आपण कसं सामोरं जायचं. म्हणजे आतापर्यंत आपण जे बोललो तशी एक मला छोटी पुस्तिका काढायची आहे, पुस्तिका आणि इंग्लिश मराठी एकाच याच्यामध्ये तुम्ही सामान घेऊ शकता, म्हणजे मग त्याच्यामध्ये वेगळी इंग्लिश असं करायची जरूर नाही. आणि तशी मी पुस्तिका प्रिलिमिनरी केली आहे तयार,
पण आता मला त्याला फिनिशिंग टचेस द्यायचे, नवीन काय आलं असेल तर ते त्याच्यात घातलं पाहिजे. पण मुख्य ती कल्पना आहे टू म्हणजे युअर एज्युकेट पीपल, एज्युकेट पीपल रादर दॅन रशिंग फॉर मेडिसिन्स ऑर ट्रीटमेंट वगैरे. की तुम्ही म्हणून सगळं तेच आपलं वाक्य आहे, तुम्ही स्वतःला ओळखा, तुमची तब्येत असो, तुमचं एक मानसिकता असो, काही ओळखा आणि त्याप्रमाणे तुम्ही हे करा आणि मग तुम्हाला सगळ्या गोष्टी सोप्या जातील. येस, ह्युमन बिईंग आहे तोपर्यंत तुम्हाला अप्स अँड डाऊन असतात. म्हणजे ते जॅपनीज लोक म्हणतात ना की बायोलॉजिकल क्लॉक, तसं ते असतं. पण त्याचबरोबर तुम्ही त्याच्यावर मात करायलाही तुम्ही प्रयत्नपूर्वक करू शकता. ते दुसऱ्यांना इनडायरेक्टली एक उदाहरण होत म्हणजे विदाउट युअर नॉलेज दे टेक इन्स्पिरेशन फ्रॉम इट. असं आहे. त्यामुळे मला लोक म्हणतात अहो तुम्ही कशाला आता काम करता, तुम्ही म्हटलं की एज लॉंग एज आणि तुम्हाला आमच्या व्यवसायातलं माहिती आहे तुमच्याही काही प्रमाणात की इतके व्हरायटी ऑफ सोशल प्रॉब्लेम्स असतात की यू रिअली फील. आई एकदा मुलीला घेऊन आली, तिला एक छोटस मूल, तर म्हटलं काय मुलीला समर दुखते वगैरे काही नव्हतं. तिला जे सासरून घरी पाठवलं ते सासरून तिला कोणी घ्यायलाच तयार नाही. That reflected in begging. Commonest thing. आता त्या आई समोर प्रश्न मुलीच्या समोर नवरण टाकली. हा सामाजिक प्रश्न पण सिम्पटम्स आर begging. तर ते खूप त्याच्यावर बोलता येण्यासारखं आहे. पण एक सांगतो तुम्हाला की सोशल त्याच्यानंतर तुमचे एज रिलेटेड प्रोफेशन सगळ्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये असतात. प्रोफेशनल म्हणजे त्याचे निराळे प्रश्न असतात. बॉस छळत असतो त्याच्यावर त्याचे सायकोलॉजिकल होणारा परिणाम. फॅमिलीवर मुलांना लक्षात येतं की आईचे आजकाल काय बरोबर नाही वगैरे वगैरे. प्रश्नच प्रश्न. पण सगळ्यांचं सहकार्य असेल आणि तुम्ही खंबीर असाल तर यू कॅन इझिली ओव्हरकम इट. कॅन बी ट्राईंग एट टाइम्स पण ते करू शकतो आपण. आज आपल्या वेबिनार मध्ये तुम्ही इतके इंटरेस्टिंग पॉइंट्स, व्हॅल्युएबल तुमचे इन्साइट्स, विजडम, जे तुम्ही म्हणाला की सगळं आपले जे मनातले जे सायकोलॉजिकल प्रॉब्लेम्स आहेत ते कुठेतरी आपल्या शरीरामध्ये पण ते मॅनिफेस्ट होतात. आणि तुमच्या पुस्तिकेचं आपण सगळे अगदी आवर्जून सर्व ज्येष्ठ नागरिक याची वाट पाहतायत की जेव्हा कधी तुमचं हे पुस्तक पब्लिश होईल. काका ऑल द बेस्ट फॉर दिस, वी आर लुकिंग फॉरवर्ड फॉर दिस बुक. आणि आज तुम्ही वेळ दिला आणि सगळ्यांशी इतके वेगवेगळ्या विषयांवर तुम्ही इतक्या गप्पा मारल्या आणि एवढे व्हॅल्युएबल इन्साइट्स तुम्ही आम्हाला सगळ्यांना सांगितले त्याबद्दल थँक्यू.